राज्य शासन व वन विभागाच्या माध्यमातून 4 कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार 1 ते 7 जुलै दरम्यान वन महोत्सव कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत पनवेल तालुका भाजपने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली 5000 रोपांची लागवड करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार पनवेल तालुक्यातील गावांमधील भाजपचे कार्यकर्ते जास्तीत जास्त रोपे लावणार असल्याची माहिती भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेडभगत यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आता 4 कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे. या मोहिमेला लोकसहभागाची जोड मिळत असून वृक्षारोपण ही लोकचळवळ बनत चालली आहे. पनवेलमध्ये रायगड जिल्हा भाजपचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली 5000 रोपांची लागवड भाजप कार्यकर्ते गावागावात करणार आहेत. या सप्ताहात नागरिकांसाठी पनवेल भाजपतर्फे मोफत रोपांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी 9920765765 या क्रमांकावर मिस कॉल केल्यास घरपोच रोपटे देण्याची व्यवस्थाही भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. या वृक्षारोपण सप्ताहात पनवेल भाजपतर्फे सेल्फी स्पर्धा सुद्धा घेण्यात येत आहे. झाडे लावताना किंवा आपण या सप्ताहात लावलेल्या झाडांसोबतचा फोटो आमदार प्रशांत ठाकूर यांचे फेसबुक पेज आय ठाकूर प्रशांत 1 येथे अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सेल्फी स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.